25 मिनिटं 50 बातम्यांना सुरुवात करूया. कोकण रेल्वे मार्गावर खेडच्या कशेडी बोगद्यासमोरच मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यानं कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अनेक रेल्वे विविध स्थानकात थांबवण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यातून वाहणाऱ्या भारजा नदीला पूर आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. पुराचं पाणी शिरलं, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नदी किनारी असलेल्या घरातही पाणी शिरलं. चिपळूणचा सवत्सडा धबधबा प्रवाहित झालाय. मुसळधार पावसामुळे सवत्सड्याचं रौद्ररूप बघायला मिळालं. प्रचंड वेगानं धबधबा वाहतोय. कर्जत खोपोली परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. अमृतांजन पुलावरही पाणी साचलं. खोपोलीच्या डोंगराळ भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला. सर्वत्र पाणी भरलं. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत झालं. पावसाची स्थिती अशीच राहणार असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रत्नागिरीत शनिवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. खेडमधील जगबुडी नदीनंतर चिपळूणच्या वशिष्ठी नदी इशारा पातळीवरून वाहतीय. तर राजापुरातील अर्जुना आणि कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं बघायला मिळतंय. दापोली तालुक्यातील जामगे सातेरे या नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नदी पलीकडच्या 7 गावांचा संपर्क तुटला. दापोली मंडणगड दादर पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक खोळंबल्याचं बघायला मिळालं. नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. मुंबई गोवा महामार्गावर लोणेरे बायपास रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे कळायला मार्ग नाही. पहिल्याच पावसात हा रस्ता उखडला असून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत मुसळधार पाऊस झाला. पालघर नदीचं पाणी पुलावरून वाहत आहे, त्यामुळे दापोली मंडणगड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नदी किनाऱ्यावरील 2 घरं पाण्याखाली गेल्यानं घरातील माणसं अडकून पडली. पालघर नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. दापोली मुंबईकडे जाणारी वाहतूक रखडली. तब्बल 3 तास वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरघर तुळशी फाट्यावर पावसाचं पाणी आलं. महामार्गावरील वाहतूक खोळंबली. नातवाडी या धरणाच्या विसर्गाचं प्रचंड पाणी महामार्गावर आलं. तब्बल 1 तास वाहतूक ठप्प झाली. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या बोरघर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की त्यातून वाहनं वाहून जाण्याची भीती निर्माण झाली. या महामार्गाच्या शेजारूनच चोरटी नदी वाहत असल्यानं पुराचा धोका निर्माण झाला. रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पुराचं पाणी शिरलंय. दापोली शहरातील अहमदनगर खोंडा या परिसरात ठिकठिकाणी पुराचं पाणी शिरल्यानं लोकांना बाहेर पडणं कठीण झालंय. जोरदार पावसानंतर दापोली मंडणगड मुंबई मार्गावर वाहतूक खोळंबली. 3 घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला. या घरात माणसं अडकून पडली. रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंडणगड भिंगळोली एसटी डेपो ते शासकीय रेन हाऊस असमर्थ अपार्टमेंट या ठिकाणी पुन्हा पुराचं पाणी शिरलं. पावसाचा जोर वाढला, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं मंडणगड माणगाव या मुंबई मार्गावरील शेनाळे घाटात दरड कोसळली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. दरड हटवण्याकरता यंत्रणा काम करते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शिवतर नामदरेवाडी या दरम्यानचा रस्ता मुसळधार पावसामुळे अक्षरशः वाहूनच गेला. रस्त्याचा मोठा भाग खचला. नदीच्या दिशेनं वाहून गेला, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. गुहागरच्या असगोलीमध्ये मच्छीमारी बोट बुडाला.
बुडाली। या बोटीवरील तीनही खलाशांना वाचवण्यात यश आलं। बोट दुरुस्ती करता येत असताना जोरदार वाऱ्यानं उलटली अशी माहिती मिळते। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील खवटी गणपती वाडीला जोडणाऱ्या मार्गावरील पुलावरून नदीचं पाणी वाहू लागल्यामुळे वाडीचा संपर्क तुटलाय। जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यानं त्यांच्या उपनद्याही दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांवर तसंच पुलावरून पाणी वाहत आहे। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणजवळ पाणी साचल्याचं दिसून आलं। मुसळधार पावसामुळे महामार्गावर वालोपे इथं पाणी साचलं। गटाराचं पाणी महामार्गावर आल्यानं महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं। पेणच्या चांदेपट्टी गावात गेली अनेक वर्ष दरड कोसळण्याच्या आणि जमिनीला तडे जाण्याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे गावाला दरड आणि भूस्खलनाची भीती असल्यानं संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली आहे। कायमचं स्थलांतर होत असेल तर ठीक, अन्यथा आमची शेती सोडून जाणार नाही असं स्थानिकांनी सांगितलंय। रायगड रोहा इथल्या कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीचं पाणी रस्त्यावर आलं असून रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुढील काही तास मुसळधार पावसाचे असून नागरिकांना खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। महाडच्या विन्हेरे विभागामध्ये जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे तुळशी खिंड घाट रस्त्यात मातीचे ढिगारे रस्त्यावर येत आहेत। यामुळे संपूर्ण घाट रस्त्यावरून माती मिश्रित लाल पाणी पाहत असून वाहन चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर तुळशी खिंड घाट रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती आहे। कल्याणच्या रायते पूल वाहतुकीकरता बंद करण्यात आलाय। नदीची पाणी पातळी वाढल्यानं पाणी पुलाला लागण्याची शक्यता आहे, खबरदारी म्हणून हा पूल बंद करण्यात आला। माळशेज मार्गे आळेफाट्याला जाण्याकरता टिटवाळा मार्गाचा वापर करावा लागणार आहे। सेल्फी आणि रील्स काढण्यासाठी तरुणाई भुशी धरणाच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात उतरत आहे। आपला जीव धोक्यात घालून केवळ रील्स आणि एका फोटोसाठी हे पर्यटक भुशी धरणाच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात उतरले। पोलीस आणि जीवरक्षक हे मज्जाव करत असताना देखील हे पर्यटक पाण्याच्या प्रवाहात जात आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली। पुराचं पाणी खेडच्या मुख्य बाजारपेठेत शिरलं। व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली। पुण्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडं पडल्याचं दिसून आलं। मावळ परिसरात झालेल्या पावसानं देहूमध्ये इंद्रायणी नदीला पूर आला। या पुरा पावसामुळे इंद्रायणी नदीत वाढलेली जलपर्णी पूर्णपणे वाहून गेल्यानं इंद्रायणी नदीनं मोकळा श्वास घेतल्याचं चित्र दिसून येत आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरातील घाटावरून पाणी वाहू लागलं असून कुणीही नदीकिनारी जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे। पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। शहरात 7 ठिकाणी पावसामुळे झाड पडल्याच्या घटना घडल्यात। या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। 17 जुलैपर्यंत पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पुणे घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर चोपड्यात पावसाला सुरुवात झाली। तालुक्यातील अडावद इदगाव वडगाव बुद्रुक या गावांना पावसानं झोडपून काढलं। शेतात पाणी शिरलं तर नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वर्ध्यात जोरदार पाऊस झाला। पावसाच्या आगमनानंतर शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भागात पाणी शिरल्याची माहिती आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा रिसोड मानोरा वाशिम मालेगाव मंगळूरपीर या 6 तालुक्यांमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। या पावसामुळे जिल्ह्यातील अडाण नदीला पूर आला। नदीकाठच्या मालेगाव तालुक्यातील शेतीमध्ये पुराचं पाणी घुसून शेतीतील खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं। वाशिमच्या धनज बुद्रुक परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यांना मोठा पूर आला। धनज गावाजवळच्या नाल्याला आलेल्या मोठ्या पुरामुळे धनज आंबोडा रस्ता बंद झालाय। वाशिम जिल्ह्यातील दमदार पावसानंतर लेंडी नदीला पूर आला। एरंडा गावाजवळच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाशिम
राजा किन्ही हा मार्ग बंद झाला। पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। गडचिरोली इथल्या भामरागड तालुक्यातील बंगाडी या गावात 3 वर्षाच्या मुलीची प्रकृती बिघडल्यानं आणि रुग्णालयात जाण्याकरता मार्ग नसल्यानं तिच्या वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तुडुंब भरलेले 2 नाले ओलांडले। या नाल्यांमुळे गावापर्यंत रुग्णवाहिका येऊ शकत नसल्यानं आजारी मुलीला कडेवर घेऊन तिच्या बापानं प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं। सांगली आणि शिराळा या तालुक्यासह आणि जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळपासून पाऊस पडतोय। शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडतोय। गेल्या 24 तासात 53 मिलीमीटर पाऊस पडलाय, त्यामुळे चांदोली धरण 53% भरलंय। अमरावती ग्रामीण भागासह शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली। विरारमधील कारगिल नगरमध्ये एक घर कोसळल्याची घटना घडली आहे। दुर्घटनेवेळी घरात कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली, मात्र या घटनेनं अनधिकृत इमारती आणि चाळींचा प्रश्न ऐरणीवर आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात बुलेटवर स्वार होत पाहणी केली। यावेळी भाजप आमदार समाधान अवताडे यांनी त्यांचं सारथ्य केलं। मुख्यमंत्र्यांनी बुलेटवरून 65 एकर भक्तिसागर परिसरातून गोपाळपूर पत्राशेड दर्शनबारीची पाहणी केली। महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्यात येते अशी टीका विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली। जरांगे यांनी OBC मधून आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडून आपला मोर्चा बारामतीत शरद पवारांच्या घराकडे वळवावा आणि त्यांच्याकडून OBC मधून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याकरता पाठिंब्याचं लेखी पत्र घ्यावं असं आव्हान दिलं। सभेला महायुतीला निवडून द्यायचंय। हौसे नवसे गवसे येतील, पण अजितदादा शब्द देणारा भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही अशा शब्दात अजित पवार यांनी जनसन्मान रॅलीत लोकांना आवाहन केलं। चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत कुणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही, आम्ही कुणाला तसं करू देणार नाही असं ते म्हणाले। बारामतीतील जनसन्मान रॅलीत भुजबळांनी आरक्षणाच्या विषयावरून शरद पवारांवर टीका केली। आरक्षणाचा इतका महत्वाचा प्रश्न राज्यात आहे, त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे असं ते म्हणाले। विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते, त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत असंही भुजबळ म्हणाले। बारामतीमध्ये जनसन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती। या रॅलीमध्ये बोलताना छगन भुजबळ यांच्या भाषणादरम्यान 1 मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा देण्यात आला। भुजबळांना आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं। विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्याकरता दाखल झालेल्या शिवभक्तांच्या आक्रोशाचा उद्रेक पाहायला मिळाला। संभाजीराजे छत्रपतीही विशाळगडावर दाखल झाले होते, मात्र संतप्त जमावानं घरांची जाळपोळ करत दगडफेक केली, त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यावर सांगलीच्या इस्लामपुरामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। भर पावसात सदाभाऊ खोत यांची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी JCBनं त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यांना पुष्पहारही घालण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका सीमा साळवे यांचं पिंपरी विधानसभा मतदारसंघात बॅनर लागले। विकासाला हवा चेहरा नवा असा आश्रयाचा बॅनर लागलाय, त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात सीमा सावळे बंडखोरी करणार अशी चर्चा आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आले। दोघांमध्ये दोन्ही राज्यांच्या विकासावर चर्चा झाली। चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांमुळे मोदी सत्तेत आहेत असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला, तर मोदींनी बहुमत गमावलं असं म्हणत संजय राऊतांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली।
गणिताची परीक्षा सुरू असताना शेजारच्या मुलाच्या पेपरकडे डोकावून पाहिल्याच्या कारणावरून शिक्षकाने इयत्ता 9वीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. मुख्याध्यापकाकडे हे प्रकरण गेलं असता त्यांनीही मारहाण केली. बुलडाण्यातील प्रबोधन विद्यालयात हा गंभीर प्रकार घडला. पीडित विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरून शिक्षकासह मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या शिल्लेगावमधील काही टवाळखोर तरुणांना तरुणींनी चांगला चोप दिला. यावेळी नागरिकांनी सुद्धा तरुणाला चांगला चोप देत हात साफ करून घेतला. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक छोटासा ब्रेक, 25 मिनिटं 50 बातम्या आपण बघताय.